नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्समधील ट्रिकी क्वेश्चन सॉल्व करणार। तर परीक्षेसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांनो। ऑफ द फॉलोइंग विच ऑब्जेक्ट विल हॅव ऑल इट्स सर्फेसेस इन अ स्क्वेअर शेप। तर पहा, दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला असा ऑब्जेक्ट शोधायचे आहेत की ज्याचे सगळे सर्फेसेस हे स्क्वेअरमध्ये येतात। तर फर्स्ट ऑप्शन पहा, ब्रिक। ब्रिक म्हणजे काय? तर वीट। वीट कसं असतं? तर पहा, रेक्टँगल शेपमध्ये असतं बेसिक, तर ते क्यूबर शेपमध्ये येतं, हो ना। मग याचे फक्त दोनच सर्फेसेस हे स्क्वेअर शेपमध्ये येतात, बाकीचे सगळे रेक्टँगल्समध्ये येतात। क्युबॉइकल बॉक्स, क्युबॉइकल बॉक्स कसा असतो? क्यूब शेपमध्ये असतो, हो ना। मग याचे सगळे सर्फेसेस काय असणार आहेत? स्क्वेअर शेपमध्ये। मग हेच आपला ॲन्सर आहे। मॅच बॉक्स देखील रेक्टँगल शेपमध्ये असतं आणि कंपॉस बॉक्स देखील रेक्टँगल शेप असतं बेसिक। तर ही बेसिक आपल्याला माहिती असायला हवं। म्हणजे ॲन्सर काय असणार आहे? क्युबॉइकल बॉक्स, म्हणून आपण याला स्टिक करायचं। नेक्स्ट क्वेश्चन पहा, दानेश बोर्डेड अ ट्रेन ॲट 11 o'clock इन द आफ्टरनून, देन ॲट वॉट टाईम डीड ही बोर्ड अ ट्रेन ॲज पर 24 hour clock। तर पहा, आपल्याला 24 hour clockनुसार आपल्याला टाईम सांगायचं आहे की तो किती वाजता इथे उतरलेला आहे ट्रेनमधून। 11 o'clock इन द आफ्टरनून म्हणजे काय असणार आहे बघा? तर पहा, हा आहे क्लॉक, हो ना। 12, 3, 6 आणि 9। तर इन द आफ्टरनून म्हणजे कधी येणार आहे? तर 12 o'clockच्या नंतर, मिड डे 12 o'clockनंतर आपण आफ्टरनून म्हणतो, कारण मॉर्निंग 12 o'clockपर्यंत आपण काय म्हणतो? मॉर्निंग असं म्हणतो। इन द मॉर्निंग नाही लिहिलेलं आहे, हे इन द आफ्टरनून लिहिलेलं आहे, म्हणजे काय असणार आहे? रात्रीचे 11 o'clock। त्याचा अर्थ काय आहे? रात्री 11 o'clock तो बोर्ड केला आपल्या 12 hour घड्याळाप्रमाणे, PM, हो ना। आफ्टरनून म्हणजे PM। तर हे 24 hour clockनुसार ते टाईम काय असणार आहे? 23 येणार, हो ना। 23 o'clock। तर पहा, रात्रीचे 12, मग 12 नंतर आपण हे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23, 11। मग 11 o'clock 24 hour नुसार काय असतं? 23 असतं, PM आहे हे आफ्टरनून। तर पहा, एक पॉईंट आपल्याला माहीत असायला हवं की मिडनाईट ट्वेल्व टू मिड डे ट्वेल्व, लक्षात घ्या विद्यार्थी नो, मिड डे 12 o'clockपर्यंत आपण काय असतं आहे? AM म्हणतो आपण, आणि मिड डेपासून ते मिडनाईटपर्यंत परत PM असतं। तर इथे PM आणि AMचं देखील लॉंग फॉर्म आपल्याला माहीत असायला हवं। PM म्हणजे काय? पोस्ट मेरिडियम, आणि AM म्हणजे अँटी मेरिडियम। मग इथे आपला ॲन्सर काय आलेला आहे? 23 o'clock, म्हणून आपण 23 o'clockला टिक करायचं। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, जोसेफ यूज 20 coins आउट ऑफ 1 rim फॉर जेरॉक्स, हाऊ मेनी शीट्स आर रिमेनिंग विथ हिम। तर पहा, इथे क्वेश्चन ट्रिकी केलं आहे। आपल्याला माहीत असायला हवं की 1 rim इज इक्वल टू किती असतं? 1 rim इक्वल टू 20 coinsच असतं, हो ना। मग त्यांनी काय केलं? टोटल 1 rimच त्यांनी यूज केला। ॲन्सर काय येणार आहे मग? 0, कारण त्यानं 1 rim pages त्यांनी जॉबसाठी यूज केला। मग आपला ॲन्सर काय येणार आहे? 0, म्हणून आपण 0 टिक करायचं। तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थ्यांनो, व्हॉट विल बी 9% ऑफ 9900। आणि आपल्याला 4 options दिलेले आहेत। तर पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे? व्हॉट विल बी 9% ऑफ, 9% म्हणजे काय असतं? 9 divided by 100, सेंटचा अर्थ आहे 100, ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन येणार 9900, 9900 म्हणजेच हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सिम्पली। तर पहा, 2 zeros आणि 2 zeros कॅन्सल झाले, आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन। 99 काय असतं? 81, आणि इथे हातचा जातो 99 81, 81 + 8 किती असतं? 89, म्हणजेच 891 आपला ॲन्सर आहे। तर पहा, इतकं सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त असं वर्ड्समध्ये दिल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं। माझा ॲन्सर काय? 891 फर्स्ट ऑप्शनच आहे, त्याला स्टिक करायचं आपण। तर आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात। तर पहा, इथे 6, इथं स्पेस दिलेलं आहे 2, 10, 5, 5 = 48, आणि त्या ऑप्शन्समध्ये आपल्याला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचे साइन्स दिलेले आहेत। मग आपल्याला यापैकी ऑप्शनपैकी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या ऑप्शनपैकी
कोणत्या क्रमाने इथे हे सायन्स येतील ते आपल्याला शोधायचं आहे की जेणेकरून त्याचा आन्सर काय येणार आहे 48 यायला हवं. तर आधी आपण फर्स्ट ऑप्शनचं चेक करूयात आन्सर येतं का. 6 डिव्हिजन आधी येणार इथे 6 डिवायडेड बाय 2. तर आपल्याला डिमॅस रूलप्रमाणे आधी डिव्हिजन करावं लागेल हो ना. मग 6 डिवायडेड बाय 2 किती येतं 3. आणि देन इथे मायनस येणार -10 आणि मग इथे काय येणार मल्टिप्लिकेशन मल्टिप्लायड बाय 5 आणि +5 हो ना. मग नेक्स्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल 10 × 5 = 50 +5 = 55 आणि देन हे मायनस 3 − 55 काय येणार आन्सर -52 येणार. मग हा मॅच नाही होत आहे. मग आता आपल्याला सेकंड ऑप्शनमधील सायन्स चेक करावे लागतील. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. 6 × 2 + 10 / 5 मग 10 / 5 केल्यानंतर काय येणार आहे 2 आन्सर. मग इथे काय 6 × 2 + 10 / 5 मग याचं आन्सर आलं 2. मग इथे नेक्स्ट काय आहे -5 आहे हो ना. मग 6 × 2 काय येणार आन्सर 6 × 2 = 12 12 + 2 = 14 14 − 5 = 9 हे पण मॅच करत नाही आहे सेकंड ऑप्शन पण. आता आपण थर्ड ऑप्शन चेक करूयात. आता इथे पुट करून पाहूयात 6 / 2 × 10 +5 अँड देन -5 हो ना. मग आता डिव्हिजन आधी करावं लागेल आपल्याला 2 × 3 = 6 3 × 10 + 5 − 5 आता 3 × 10 = 30 30 + 5 किती असतात 35 35 − 5 = 30 आन्सर आलं. म्हणजे हा देखील इथे ऑप्शन मॅच करत नाही. आता फोर्थ ऑप्शन पाहूयात आपण डिव्हिजन देन ॲडिशन देन मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर पहा 6 डिव्हिजनचा आधी करावं लागेल आपल्याला हो ना डिमॅसप्रमाणे 3 + 10 · 5 − 5 मग याचा आन्सर काय येणार आहे मल्टिप्लिकेशन आधी करावं लागेल 10 × 5 = 50 + 3 − 5 50 + 3 = 53 − 5 करा आन्सर काय येणार आहे 48 येणार आहे. म्हणजेच आपला फोर्थ ऑप्शन हा इथे मॅच करतो म्हणून आपल्याला हे आन्सरला टिक करायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांना अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला हे डिमॅस रूलप्रमाणेच आपल्याला ते ऑपरेशन्स व्यवस्थित करायचे आहे. आधी डिव्हिजन देन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन तरच आपला आन्सर करेक्ट येणार आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. तर पहा या क्वेश्चनमध्ये आपल्याला लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू हे सायन्स व्यवस्थित पुट करायचे आहेत. तर चेक करूयात आपण 7 / 13 फर्स्ट ऑप्शन पाहूयात लेस दॅन 13 / 7 = 91 / 49. तर पहा विद्यार्थ्यांनो ज्याचा डिनॉमिनेटर हा मोठा असतो ती संख्या लहान असते आणि डिनॉमिनेटर जर लहान असेल तर ती संख्या मोठी असते. म्हणजेच 7 / 13 ही लेस दॅन 13/7 हे करेक्ट आहे. तसेच इथे इक्वल टू द साईन देखील इथे करेक्ट आहे. तर तुम्ही म्हणाल कसं काय मॅडम हे तर मोठी संख्या दिसते. तर विद्यार्थ्यांनो जर आपण याला आणखीन सॉल्व केलं तर याचं देखील आन्सर 13/7 येतं. तर कसं काय पहा 7 × 1 = 7 7 × 3 = 21 आणि 7 × 7 = 49 मग याचं आन्सर देखील काय आलं 13/7. मग ज्यावेळेस आपण याला आणखीन ह्याचं फ्रॅक्शन करतो त्यावेळेस याचं देखील आन्सर 13/7 येतं. म्हणून हे इक्वल टू द साईन देखील इथं मॅच करतो. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ट्रिकी क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करायचे आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 1/5 of 25 + 1/2 of 100 = 1/5 ? म्हणजेच ब्रॅकेटमध्ये कोणता अंक येणार आहे ते आपल्याला इथे ऑप्शनमधून शोधावं लागेल. तर पहा आधी आपण पाहूयात 1/5 of 25 + 1/2 of 100 करूयात. म्हणजे आपल्याला कळेल. तर 1/5 of 25 म्हणजेच काय 1/5 / 25 5 × 5 = 25 याचं आन्सर 5 आलं. प्लस 1/2 of 50 म्हणजे 2 × 5 = 10 0 × 0 म्हणजेच याचं आन्सर 55 आलं. इक्वल टू 1/5 of ? केलेलं आहे. म्हणजेच काय तर पहा विद्यार्थ्यांनो लगे 55 आपण टिक नाही करायचं ह्या आन्सरला. इथं आपल्याला ह्याला नाही टिक करायचं आहे. इक्वल टू 1/5 of ? समजून घ्या. इक्वल टू काय केलं आहे 1/5 of ? केलं आहे. म्हणजेच 1/5 ज्यावेळेस आपण एक ह्या संख्येला मल्टिप्लिकेशन करतो त्याचं आन्सर यायला पाहिजे 55. म्हणून ते दोन्ही इक्वल टू दाखवले आहेत. तर पहा आधी आपण ऑप्शन्स पाहूया चेक करूयात. 1/5 of 275
चेक करूयात, 5 5 25 2 राहिले, 5 5 25 म्हणजे याचं आन्सर आलं 55, म्हणजे आपलं पहिलंच ऑप्शन हे करेक्ट आहे. 1/5 of 275 किती आहे? 55, म्हणजेच दोन्ही साईड्स हे इक्वल असं दाखवलेलं आहे. तर हे व्यवस्थित समजून घ्यावं त्याच्यानं. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ मेनी मीटर्स शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 10.5 meter अँड 3/4 meter टू गेट 5.5 meter. तर हे देखील असंच ट्रिकी क्वेश्चन आहे. सबस्ट्रॅक्टेड म्हणलेलं आहे, तर आधी आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावं लागेल. 10.5 meter अँड 3/4 meter हो ना. हाऊ मेनी मीटर्स शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम धिस टू गेट धिस असं म्हणलेलं आहे. आधी यांची ॲडिशन करूयात आपण. 10.5 meter म्हणजेच किती? 10.5 + 4 0 = 0.47 = 28 + 2 राहिलं 4 5 = 20 म्हणजेच 0.75 meter. तर आता यांची ॲडिशन करूयात आपण. इथे काही नाही म्हणजे 0 5 0 5 7 5 = 12 2 carry 1 0.11 11.25 meter आलं. या मीटरमधून आपल्याला कोणती संख्या सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 5.5 meter ॲन्सर येईल? तर 5.5 meter म्हणजेच काय? तर 5.5 meter ॲन्सर यायला हवं. तर पाहावं जातो ना, या संख्येतून आपल्याला अशी संख्या सबस्ट्रॅक्ट करायची की जेणेकरून ॲन्सर काय येणार आहे? 5.5 meter. म्हणजेच पहा, 11.25 मायनस आपल्याला माहीत नाही, इक्वल टू 5.5 ॲन्सर यायला हवं हो ना. मग x इज इक्वल टू काय असणार आहे? 11.25 - 5.5. तर आता आपल्याला यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 11.25 - 5.5 किती ॲन्सर येणार याचं? तर पहा, तुम्हाला जर तसं अवघड जात असेल तर असं करायचं, 5.5 हे ते 0 येतो हो ना. तर पहा, 12 - 5 = 7 carry 1 तर इथे 5. तर ॲन्सर काय आलं आपलं? 5.75 meter. आलं लक्ष? तर अशा प्रकारे आपलं ॲन्सर आलं 5.75 meter. मग ऑप्शनमध्ये कुठे आहे 5.75? 4th option म्हणून आपण त्याला स्टिक करायचं. तर पहा विद्यार्थ्यांनो, जरी क्वेश्चनमध्ये आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मीटर्स दिलेले असलं तरी आपल्याला त्याचं डेसिमलमध्ये कन्वर्जन करून ॲन्सर्स काढायचं आहे, कारण सगळे ऑप्शन्स काय आहेत? डेसिमलमध्ये. म्हणून आपण डेसिमलमध्येच ॲन्सर काढायचं. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक इज 140 liter. 4/7 part ऑफ इट इज फिल्ड विथ वॉटर. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू मेक इट फुल. तर फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं आहे की कॅपॅसिटी किती आहे वॉटर टँकची? 140 liter. त्या वॉटर टँकची क्षमता किती आहे? 140 liter. 4/7 part ऑफ इट इज फिल्ड विथ वॉटर. तर पहा, त्यांनी सांगितलेलं आपल्याला की 4/7 part काय आहे? पाण्याने भरलेलं आहे. 4/7 part इज फिल्ड विथ वॉटर. तर ज्यावेळेस आपल्याला असं फ्रॅक्शनमध्ये दिलं असतं त्यावेळेस हे एकदम सिम्पल जातं विद्यार्थ्यांना. तर पहा, 4/7 part इज फिल्ड विथ वॉटर, म्हणजेच 7 equal part केलेले आहेत. कशाचे? 140 liter 7 equal parts केले आहेत विद्यार्थ्यांना, हे लक्षात घ्या. 140 / 7 आपण 7 करायचं. मग 7 × 14 = 0 म्हणजे 1 part किती आहे? 20 liter 1 part आहे. मग त्यापैकी 7 part पैकी 4 part हे पाण्याने भरले आहेत, म्हणजेच किती? 2 × 4 = 8 म्हणजेच 80 liter हे पाणी वॉटर टँकमध्ये ऑलरेडी आहे. मग आता 140 मधून जर आपण -80 केलं तर ॲन्सर काय येणार आहे? 60 liter. म्हणजे 60 liter हे आपल्याला पाणी लागणार आहे ते वॉटर टँक फुल करायला. एकतर आपण या पद्धतीनं ॲन्सर काढू शकतो, किंवा तर पहा, 7 part पैकी 4 parts हे पाण्याने भरलेले आहेत, मात्र राहिले किती? 3 parts. मग 3 × 1 part = किती आहे? 20 liter. 3 × 20 = 60 liter. तर अशा दोन्ही प्रकारे तुम्ही याचा ॲन्सर काढू शकता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 7 hours 48 minutes = how many minutes? तर पहा, हे तर एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. 1 hour = किती मिनिट्स असतं विद्यार्थ्यांना? 60 minutes हो ना. 7 hour = किती असणार? मग 7 × 60 म्हणजेच किती? 420 minutes.
आता 420 प्लस आपल्याला काय करायचं आहे 48 मिनिट्स ऍड करायचे त्याच्यामध्ये, मग किती आला आंसर 468 मिनिट्स। पहा इतके सिंपल क्वेश्चन्स देखील एग्जाममध्ये येत असतात, इझी लेवलचे क्वेश्चन आहेत हे। आन्सर काय आलं इथे 468। 468 कुठे आहे ऑप्शनमध्ये? तर पहा सेकंड ऑप्शनमध्ये, व्यवस्थित रीड करायचं, जरा कन्फ्युजन केलं असतं इथं। 648 गडबडीमध्ये 648ला टिक नाही करायचं, 468ला टिक करायचं नेट चेक करून। तर असे हे एक्झाममध्ये येणारे ट्रिकी क्वेश्चन्स आपण आज पाहिलोत। तर विद्यार्थ्यांना, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं समजत असेल, तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।